सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात. राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या जयंती निमित्त आझाद हिंद संघटनेच्या वतीने जिजाऊ जागर पोवाड्याचे 12 जानेवारीला संपर्क कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते सतीश चंद्र रोटे, अखिल शाह, सुरेखाताई निकाळजे, चंदाबाई खराटे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील नामवंत शाहीर, कीर्तनकार, भजन मंडळी यांच्या जुगलबंदीतून राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांना मानवंदना देण्यात आली. प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा. आज 12 जानेवारी माँ जिजाऊ यांचा जन्म उत्सव, तसेच आझाद हिंद महिला संघटनेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी काही आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमाला खेडेगावातून, शहरी भागातून अनेक कलावंत आलेले आहेत आणि त्यांच्या भाषेतून सावित जिजामाता यांच्या जीवनावर खूप छान कीर्तन, भजन आणि पोवाडे म्हटलं जात आहे. तर हा कार्यक्रम 11 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत आपल्या आझाद हिंद संघटनेच्या कार्यालयावर सुरू आहे. आणि माँ जिजाऊने शिवाजी महाराजांना घडवलं, तसेच आपल्या महिलांनी आपल्या मुलांना, आपल्या परिवाराला, यांना सगळ्यांना प्रेरणा द्यावी आणि आपण बिन सावित्री बनावं, जिजाऊ बनावं ह्या विचार मनात घेऊन आझाद हिंद महिला संघटनेतर्फे हा कार्यक्रम राबवत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय